मला की उद्या जर अजितदादा सारखे लोक आले तर मी त्यांना असं म्हटलं, पक्षामध्ये कोणीही आलं मी पक्षप्रवेशाकरता कुणालाही ना म्हणत नाही, ज्यांनी पक्षप्रवेशासाठी म्हटलं त्या सर्वांना पक्षप्रवेश करतो. मी आणि माझा मुलगा आम्ही दोन्ही सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि मंत्री बनू. नाही, मला जे काही आता माझ्या समोर यादी आहे त्यामध्ये बूथवरचे कार्यकर्ते असतील, तालुका स्तरावर जिल्हा स्तरावरचे कार्यकर्ते असतील किंवा मोठ्या प्रमाणावर मंगळवारी पक्षप्रवेश होतात, पण तुम्ही जो काही राजकीय भूकंप वगैरे म्हणताय त्याबद्दलची माहिती मला काही नाहीये. तुम्ही काल म्हटलं होतं की अजित पवार आले तर आम्ही त्यांचं स्वागत करू, मात्र अजित पवार यांनी भाजपमध्ये जाणार नाही किंवा भाजप सोबत जाणार नाही सांगितलं, मरेपर्यंत राष्ट्रवादी सोबत सुरू. नाही, मी असं काही म्हटलं नाही. एका पत्रकार महोदयाने प्रश्न केला, मी असं म्हटलं, मी अजित पवार साहेबांचा संदर्भ घेतला नाही, मी त्यांच्या विश्वासार्हतेबद्दल त्यांच्या नेतृत्वाबद्दल प्रश्नचिन्ह उभं करणार नाही. पत्रकार महोदयाने असं म्हटलं मला की उद्या जर अजितदादासारखे लोक आले तर मी त्यांना असं म्हटलं, पक्षामध्ये कोणीही आलं त्यांनी आमची विचारधारा मान्य केली, आमची विचारधारा क्लिअर आहे, देशाकरता काम करायचं आहे, हा देश जगातला सर्वोत्तम हवा हा संकल्प मोदीजींनी केला आहे, माननीय देवेंद्रजींनी महाराष्ट्र क्रमांक एक वर आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आमच्या विचारधारेसंबंधी जो कोणी त्या ठिकाणी पक्षप्रवेश करणार असेल आमच्या विचारधारेला अनुसरून कुणाचेही स्वागत आहे. आज जसं सुनील मोरे आला त्यांनी म्हटलं आम्हाला मोदींच्या नेतृत्वात देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र आणि देशाकरता काम करायचं आहे, पक्षप्रवेश झाला. पक्षामध्ये कुणीही आलं तो मोठा असो की लहान असो शेवटी तो नागरिक आहे भारताचा, आणि त्यामुळं आम्ही पक्षप्रवेशाकरता कुणालाही ना म्हणत नाही, ज्यांनी पक्षप्रवेशासाठी म्हटलं त्या सर्वांना पक्षप्रवेश करतो. नाही, खूप पक्षप्रवेश होणार आहे. देवेंद्रजी आणि मोदींच्या नेतृत्वामध्ये खरं तर देशातलं सरकार आणि राज्यातलं सरकार हे आता महाराष्ट्राचा विकास करू शकतं हे जेव्हा जनतेला वाटत आहे आणि त्यामुळं असे पक्षप्रवेश होतो आहे आणि मलाही वाटतं पुढच्या काळातही खूप पक्षप्रवेश होणार आहे. त्यांना उशिरा आता हे माहीत झालं आहे, त्यांनी 2019 मध्येच आपली राजकीय आत्महत्या केली होती आणि सत्तेच्या नशेकरता मुख्यमंत्री खुर्चीवर बसण्याकरता जी त्यांना हव्यास झाला होता एक प्रकारचा. मी आणि माझा मुलगा आम्ही दोन्ही सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि मंत्री बनू हा जो सत्तेची लालच आली होती त्या लालचेपोटी जो त्यांनी भारतीय जनता पार्टीसोबत बेईमानी केली, विश्वासघात केला आणि आता शेवटी विश्वासघाताचा कुठलाही विश्वासघात घ्या या देशात अनेक दाखले आहेत. आपल्या देशात जर इतिहास बघितला जेव्हा जेव्हा विश्वासघात झाला परिवारात झाला तर कधी ना कधी परिवाराने बदला घेतला, समाजात झाला समाजाने बदला घेतला आणि आपण इतिहास बघतो की जेव्हा जेव्हा विश्वासघात झाला त्या विश्वासघाताचा बदला हा नैसर्गिक पद्धतीने होत राहतो, बदला निघत राहतो, शेवटी जनताच बदला घेते, आम्हाला काही गरजच पडत नाही. आणि त्यामुळे 2024 पुन्हा एकदा महाराष्ट्राची जनता ही भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या मागे उभी राहील आणि जसं आता उद्धवजीला वाटतंय की मी शेवटी एकटाच राहील हे हो आहे त्यांचं जे आता वाटतंय त्यांना हे त्यांना खरं वाटतंय की महाविकास आघाडीचे सर्व पक्ष त्यांना सोडून जातील आज ना उद्या. ऑपरेशन लोटस वगैरे काही नाही आहे, विश्वास मोदीजींचा आणि देवेंद्रजीवर आहे आणि त्यामुळं काही ऑपरेशन वगैरे आम्हाला करायची गरज पडत नाही, आम्ही काही ऑपरेशन करतही नाही. ज्यांना विश्वास वाटतो की या देशाचं कोण चांगलं करू शकतं, या देशाला पुढं कोण नेऊ शकतं, या महाराष्ट्राला क्रमांक एक वर कोण आणू शकतं, अशा वेळी जेव्हा विश्वास तयार होतो तेव्हा पक्षप्रवेश होतात, पक्षामध्ये लोक येतात आणि त्यामुळं आम्हाला मिशन विषयाची गरज पडत नाही. सर, तुम्ही म्हणालात की विश्वासघाताचा बदला घेतला जातो,
शकतो. फडणवीस साहेब काही दिवसांपूर्वी म्हणाले की पहाटेचा शपथविधी शरद पवारांच्या इच्छेने झाला आणि नंतर त्यांनी भूमिका बदलली. म्हणजे शरद पवारांनी पण भाजपचा विश्वासघात केला असं म्हणायला झालंय, आणि जर केला असेल तर मग आता त्या विश्वासघातानं बदला होणार नाही. मी शरद पवार साहेबाबद्दल एकच बोलू शकत नाही, ते आमच्यासोबत लढले नाही, त्यांची वेगळी भूमिका होती, ते वेगळे लढले. पण आमच्यासोबत लढून, आमच्यासोबत त्या ठिकाणी काम करून, आमच्यासोबत आपले आमदार निवडून आणले, मोदीजींचा चेहरा वापरून लावून त्या ठिकाणी आमदारांना त्या ठिकाणी जिंकलं, देवेंद्रजींचा चेहरा लावला. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी व्हावे ही जनतेची इच्छा होती. आणि मग जेव्हा उद्धवजीने विश्वासघात केला आणि निसर्गाने बदला घेतला, मी काय म्हणतो नैसर्गिक परिस्थिती आहे, निसर्ग कुणाला सोडत नाही, आम्हाला बदला घ्यायची गरज नाही पडली कुणाचा, कुणाला निसर्गानेच बदला घेतला. आणि असे एक हजार उदाहरणं देशामध्ये आपल्या इतिहासामध्ये आहे. शरद पवार साहेबांनी त्यांचा तो राजकीय, त्यांची पक्ष वेगळा आहे, ते आपल्या सत्तेमध्ये येण्याकरता जे जे वाटेल ते करेल असते. मी त्यांना नाही म्हणू शकत त्यांनी काही विश्वासघात आमच्यासोबत केला.